आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. एमआयडीसीत 5 कंपन्या विषारी केमिकलच्या आहेत. कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारमध्ये झाला होता. शिंदे सरकारनं पुढे काहीच पावलं उचलली नाहीत, अंबादास सांगलेंचा आरोप. बॉयलरप्रमाणेच रिॲक्टरसाठी धोरण असणं गरजेचं. मोठ्या कंपन्यांनी टाकलेले रिॲक्टर छोट्या कंपन्या वापरतात. अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सरकार पाठिंबा देत आहे, अंबादास सांगलेंचा आरोप. लोंबिवलीचे उद्योग स्थलांतरित करण्यासाठी ठाकरेंनी काही केलं नाही. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. डोंबिवली एमआयडीसी अनुदान कंपनीमधील बॉयलर स्फोट प्रकरणी कंपनी मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल. मालती मेहता आणि मलय मेहतांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. आमदार सुनील टिंगरे येरवाडा पोलीस ठाण्यामध्ये आले होते. पुणे अपघातानंतर सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये गेल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघात प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरू. आरोपी वेदांतला पोलीस ठाण्यामध्ये सुविधा दिल्या का याचा तपास सुरू, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन. आयुक्तांच्या बदलीसह प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धंगेकरांची मागणी. पिझ्झा पार्टी झाल्याचं आतापर्यंतच्या चौकशीमध्ये आढळलेलं नाही. पिझ्झा पार्टीच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, कायदेशीर मार्गाने कारवाई करू. धंगेकरांच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण. पुणे अपघात प्रकरणामधील अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात. गोव्यातील एका व्यक्तीचं अपहरण करून हत्या केल्याचा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आरोप. शिंदेगडाचे अजय भोसलेंची सुरेंद्र अग्रवालांवर आरोप. राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर. राज्यामधील 10,000 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची गरज. अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची लोकांची मागणी. शरद पवारांचं सरकारला मदतीचं आवाहन. नाशिकचे शांतीगिरी महाराज नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीला जाणार. भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार. महाराजांची प्रतिक्रिया. मतदानाच्या आकडेवारी संदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. फॉर्म 17C ची माहिती 48 तासांमध्ये वेबसाईटवर देण्याची मागणी फेटाळली. माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही. भुजबळांचं जाऊ द्या, ते आता कुठलेच राहिले नाहीत. इतरांनी सावध व्हा, अन्यथा तुमची अवस्था ही तशीच करेन. जरांगींचा नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा. आरक्षणावर बोला आणि राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा. जरांगींच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा, हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करा. इंदापूर तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची गैरहजेरी. पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजनांचीच फक्त बैठकीला उपस्थिती. टाइमपास स्वरूपाची बैठक होती, बैठकीमध्ये कोणतेही निर्णय झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळावरच्या बैठकीवर अंबादास सांगवेंची टीका. जळगावच्या रामदेववाडी अपघातामधील आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. भरधाव कारच्या धडकेमध्ये महिलेसह 3 मुलांचा मृत्यू. दोन्ही आरोपी गाडी चालवताना नशेत असल्याचा आरोप. TV9च्या बातमीनंतर पोलिसांनी दोघांना मुंबईतून केली अटक. मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही. बैठकीला पालकमंत्री गैरहजर राहिल्यानं नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1837 टँकरनं पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा. प्रत्येक टँकरकडून 3 ते 4 फेऱ्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक. शिवना नदीचा जिल्ह्यामधील 100 किलोमीटरचं पात्र कोरडं. शिवना नदीकाठची शेती ही पाण्याअभावी होरपडली. चारा पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारामध्ये मोठी गर्दी.